हॅलो नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज दाखवणार आहे झटपट किंवा टिफिनसाठी लसुणी मेथी कशी बनवायची. त्यासाठी आपणाला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. तुम्ही इथं बघू शकता, एक जुडी मी मेथी स्वच्छ 3-4 पाण्यानं धुवून चिरून घेतलेली आहे. 1/4 चमचा आपणाला हिंग लागणार आहे. इथं 10 ते 12 मी लसूण पाकोळ्या एकदम बारीक कट करून घेतले. 7-8 हिरवी मिरची ती पण मी कट करून घेतलेली आहे. खूप तिखट हिरवी मिरची आहे. 1/4 चमचा हळद घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, 1/2 चमचा जिरा आणि इथे छोट्या वाटीने 1 वाटी मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. चला तर आता आपण लसुणी मेथी बनवायला सुरुवात करूया. आता इथं बघू शकता मी एक छोटीशी कढई घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल आता आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं तेल जे आहे चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जिरा टाकून घेऊया, लसूण टाकून घेऊया. खूप सारं आपण लसणाचा वापर केलेला आहे. हिरवी मिरची, लसणामुळं खूप मस्त या भाजीला फ्लेवर येते. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा, लसुणी मेथी. आणि बनवण्यासाठी पण झटपट आहे, खाण्यासाठी पण तेवढीच पौष्टिक मेथीची भाजी आहे. आता आपल्याला चांगलं लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. जास्त पण आपल्याला लसूणला जाळायचं नाही, थोडासा लसणचा कच्चा पण निघून गेला पाहिजे एवढंच आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता आपण 1/4 चमचा हिंग टाकून घेऊया. आपण हे लसुणी मेथी टिफिनसाठी झटपट बनवू शकतो. आता तुम्ही बघू शकता थोडासा लसणाचा लालसर कलर आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हळद आणि मीठ. आता आपण मेथी ॲड करूया. मेथी जी आहे आपल्याला तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम थोडा हायेस्ट ठेवायची आपल्याला. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं नाही, वाफेवरच आपल्याला ही मेथी शिजून घ्यायची आहे. आता चांगलं लसूण, मिरची, हळद, मीठ सगळं मेथी जे आहे एकजीव करून घेऊया. आणि गॅसची फ्लेम थोडी हायेस्ट ठेवायची आपल्याला. आता तुम्ही बघू शकता मी चांगलं मेथी मिक्स करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता आपली मेथी जी आहे मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही. असंच आपण मेथी वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. आता आपली मेथी जी आहे एकदम मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकून घेऊया. दाण्याच्या कुटामुळं खूप मस्त ह्या मेथीला फ्लेवर येतो. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया मेथी आणि दाण्याचं कूट, एकजीव करून घ्यायचं आपल्याला चांगलं. आता आपल्याला 2 मिनटं हे मेथी जी आहे थोडीशी शिजून घ्यायची आहे. झाकण वगैरे आपल्याला लावायचं नाही, असंच आपल्याला मेथी शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपली मेथी एकदम मस्त दिसायला दिसते आणि खूप झटपट पण बनते ही मेथी. लसूण मेथी एकदम मस्त तयार झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता आपली झटपट लसुणी मेथी बनवून तयार झालेली आहे. खूप झटपट हे लसुणी मेथी बनते आणि तेवढीच टेस्टी पण बनते. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.